ब्रेक नंतर आपलं स्वागत आणि आता मोठी बातमी. ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला चेन्नईतून अटक करण्यात आली आहे. ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी चेन्नईत अटक केली आहे. तर साकीनाका पोलिसांच्या पथकानं बेड्या ठोकलेल्या आहेत. ललित पाटील गेल्या 15 दिवसांपासून फरार होता. ललित पाटील नेपाळला गेल्याची देखील चर्चा सुरू होती. मुंबईसह नाशिक पुणे पोलिसांचं पथक देखील त्याच्या मागावर होतं. तर अखेर ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. चेन्नईतून त्याला अटक करण्यात आलेली आहे अशी माहिती मिळते. साकीनाका पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात. आपले असोसिएट एडिटर अश्विनी सातव डोके आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहे. अश्विनी, ललित पाटीलला अखेर मुंबई पोलिसांनी अटक करण्यात आलेली आहे, या पुढची कारवाई नेमकी कशी असेल? आपण जर पाहिलं तर 30 तारखेला ससूनच्या गेटवरती जवळपास 2.25 कोटी रुपयांचं ड्रग्ज जे आहे ते सापडलं होतं. आणि त्यानंतर या सगळ्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणाचा उलगडा झाला होता. आणि मग हे सगळे धागेदोरे ललित पाटीलपर्यंत पोचल्यानंतर ससूनमध्ये उपचार घेणारा ललित पाटील हा 2 ऑक्टोबरला पोलिसांना गुंकारा देऊन ससूनमधून पसार झाला. तेव्हापासून पुणे पोलीस असतील, नाशिक पोलीस असतील आणि मुंबईतले साकीनाका पोलीस असतील हे ललित पाटीलच्या मागावरती होते. साकीनाका पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा ललित पाटील ड्रग्जचा एक गुन्हा दाखल होता. त्याचबरोबर पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्येही त्याच्यावरती ड्रग तस्करीचा गुन्हा दाखल होता. त्या अनुषंगानं ही पथकं जी आहेत ही सगळी ललित पाटीलचा शोध घेत होती. नाशिकला त्याचा भाऊ भूषण आणि त्याचा सहकारी अभिषेक बलकवडे हे दोघंही ड्रग्जचा कारखाना जो आहे तो चालवत होते. तो कारखानासुद्धा पोलिसांनी सील केला. त्या ठिकाणी जवळपास 200 ते 300 किलो ड्रग्ज जे आहे ते ताब्यात घेण्यात आलं. आणि त्यानंतर भूषण आणि अभिषेकला पुणे पोलिसांनी नेपाळच्या बॉर्डरवरून अटक केली. त्याच वेळेस ललित पाटील हा नेपाळमध्ये गेल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र महाराष्ट्रासह वेगवेगळ्या भागामध्ये पुणे पोलिसांची पथकं जी आहेत ती ललित पाटीलच्या मागावर होती. त्याचप्रमाणे मुंबई आणि नाशिक पोलिसांची पथकंही त्याच्या मागावर होती. काल रात्री मुंबई पोलिसांना ललित पाटील हा चेन्नईमधले असल्याचं कळलं आणि रात्री उशिरा त्यांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे. आणि आज त्याला मुंबईत आणलं जात आहे, त्यानंतर त्याला कोर्टामध्ये आणलं जाईल. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली असल्यामुळं ललित पाटीलची कस्टडी ही मुंबई पोलिसांच्या ताब्यामध्ये असेल. त्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर पुणे पोलीस हे न्यायालयामध्ये अर्ज करतील आणि ललित पाटीलला पुण्यामध्ये बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये जो गुन्हा दाखल आहे त्याचबरोबर पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याचा जो गुन्हा आहे या संदर्भामध्ये त्याचा ताबा जो आहे तो न्यायालयाकडून पुणे पोलीस घेतील. आणि या प्रकरणाचा पुढचा तपास जो आहे तो पुणे पोलिसांच्या हातामध्ये येईल. आत्ता मात्र या प्रकरणाचा तपास हा मुंबई पोलीस साकीनाका पोलीस ठाण्यामध्ये जी केस रजिस्टर आहे त्या संदर्भामध्ये करतील. या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय व्यक्तींची नावं जी आहेत ती पुढं आलेली आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या किंवा काँग्रेसचे आमदार असतील रवींद्र धनगेकर यांनी याच्यावरती यामध्ये थेट दादा भुसे यांच्यावरती आरोप केलेले आहेत. आणि त्याचबरोबर भाजपचे आणखी काही मंत्री या रॅकेटमध्ये असल्याचं सुद्धा या दोघांनी म्हटलेलं आहे. त्यांची नावं जी आहेत ती त्यांनी डिक्लेअर केलेली नाहीत. मात्र दसऱ्यापर्यंतचा अल्टिमेटम जो आहे तो त्यांनी सरकारला दिलेला आहे. या प्रकरणामध्ये सबळ काही जर हाती आलं नाही, सबळ काही गोष्टींचा उलगडा केला नाही तर दसऱ्यानंतर मात्र या राजकारणी जे आहेत यामध्ये इन्वॉल्व्ह जे मंत्री आहेत त्यांची नावं आम्ही जाहीर करू आणि पुढची दिशा ठरवू असा इशारा जो देण्यात आलेला. त्यामुळं हे प्रकरण फक्त ड्रग्ज तस्करीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर याच्यामध्ये अनेक जणांचे राजकीय हितसंबंध जे आहेत, राजकीय पाठबळ जे आहे ते सुद्धा या ललित पाटील आणि त्याच्या भावाला असल्याचं पाहायला मिळतं आहे आपल्याला. ललित पाटील हा गेले 9 महिने ससून रुग्णालयामध्ये उपचार घेत होता. त्यामुळं ससूनच्या प्रशासनावरती आणि जेल प्रशासनावरती सुद्धा अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. त्याची सुद्धा चौकशी या सगळ्या निमित्तानं होणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे विरोधक या प्रकरणामधचा तपास जो आहे तो CID देण्यात यावा अशी मागणी केली जाते. ज्यावेळेस मुंबई पोलिसांची कस्टडी संपेल त्यावेळेस जेव्हा ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात येईल त्यानंतर हा तपास जो आहे संपूर्ण प्रकरणाचा राज्य सरकार नेमकं CID देत आहे का स्थानिक पोलीस म्हणजे मुंबई पोलीस, पुणे पोलीस आणि त्यानंतर नाशिक पोलीस त्याचा ताबा घेऊन स्थानिक पातळीवरतीच याचा तपास केला जाईल का हे आता पाहावं लागेल. तुझ्या अगदी अश्विनी, आपण पाहिलं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे आणि एक राजकीय नावं देखील यात जोडली गेली आहे आणि ललित पाटीलचे आणखी काही सहकारी देखील आहे. त्यांच्या प्रकरणी ही चौकशी कशी सुरू आहे आणि ललित पाटील आता अटक करण्यात आल्यामुळे ह्या संपूर्ण प्रकरणाला जे आहे आता वेग येईल, अनेक नवे खुलासे समोर येतील. अह
आपण जर पाहिलं तर ललित पाटीलला पळून जाण्याआधी पोलिसांनी त्याचे दोन मोबाईल जे आहेत ते जप्त केले होते. त्यातून काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या पोलिसांच्या हाती लागलेल्या आहेत. काही कॉल रेकॉर्डिंग जे आहेत ते सुद्धा पोलिसांच्या हाती लागलेलं आहे. मात्र त्याबाबतची कुठलीही माहिती पुणे पोलीस हे द्यायला तयार नाही आहेत. त्यातून अनेक गंभीर गोष्टी ज्या आहेत त्या समोर येणार आहेत. कोर्टामध्ये ज्यावेळेस ललित पाटीलला सादर केलं जाईल त्यावेळेस या सगळ्या गोष्टी पोलिसांना कोर्टासमोर सादर कराव्या लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं की अनेक धक्कादायक खुलासे, जसं मी सुरुवातीला म्हटलं की धक्कादायक खुलासे जे आहेत या प्रकरणामध्ये, ललित पाटील आता पोलिसांना काय माहिती देतोय त्याच्यावरती धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन 8 जण जे आहेत त्यांचे आरोपी निष्पन्न झालेले, त्यातले 2 आरोपी साकीनाका पोलीस स्टेशनच्या कस्टडीमध्ये आहेत. त्यांची कस्टडी जी आहे ती सुद्धा पुणे पोलिसांनी मागितलेली आहे आणि इतर 6 आरोपींचा शोध जो आहे तो पोलीस घेत आहेत. याच्यामध्ये अटक असलेले भूषण पाटील असेल किंवा अभिषेक बलकवडे असतील यांची पोलीस कोठडी जी आहे ती 20 तारखेपर्यंत न्यायालयानं वाढून दिलेली आहे. त्यामुळे या 4 दिवसामध्ये काय डेव्हलपमेंट होती त्यांनी अजून कुठली माहिती दिलेली आहे हेही आपल्याला 20 तारखेला कोर्टामध्ये कळेल. तत्पूर्वी अभिषेक बलकवडेच्या घरातून पुणे पोलिसांनी जवळपास 3 किलो सोनं जे आहे ते जप्त केलेलं आहे. आणि ड्रग्ज तयार करण्याचा फॉर्म्युला जो आहे तो कशा पद्धतीने ड्रग्ज तयार करत होते, यामध्ये काय इन्व्हॉल्वमेंट आहेत, 8 पेनड्राईव्ह जे आहेत ते बलकवडेच्या घरी पोलिसांना सापडलेले आहेत, त्या पेनड्राईव्हचा तपास करायचा आहे, त्या पेनड्राईव्हमध्ये नेमकी कुठली माहिती आहे या सगळ्या गोष्टींचा तपास आता सुरू आहे. आणि ललित पाटील ताब्यात आल्यानंतर आणखीन कोणाकोणाची इन्व्हॉल्वमेंट या सगळ्या प्रकरणामध्ये होती, स्थानिक पातळीवरती या ड्रग्जचा पुरवठा कशा पद्धतीनं केला जात होता या सगळ्याचा उलगडा आता होईल. अश्विनी धन्यवाद, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात या प्रकरणातील संपूर्ण अपडेट तुमच्याकडनं घेत राहू. बोलूयात पुढील.